अहो शोमध्ये स्वागत आहे. ताज्या घडामोडी. यूएस सर्वोच्च न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोलोराडो मधील 2024 प्राथमिक मतपत्रिकेवर परत करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रपतीपदाच्या इतर अनेक नामांकन स्पर्धा नियोजित होण्याच्या एक दिवस आधी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोलोराडो सर्वोच्च न्यायालयाने याआधी ट्रम्प यांना मतपत्रिकेतून काढून टाकण्याचा निर्णय दिला होता, मात्र आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय मागे घेतला आहे. बहुसंख्य न्यायमूर्तींनी फेब्रुवारीमध्ये तोंडी युक्तिवाद करताना तसे करण्यास मोकळेपणाचे संकेत दिले होते. ट्रम्प यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून त्याला अमेरिकेसाठी मोठा विजय म्हटले आहे. त्याने असेही म्हटले आहे की ते कोलोराडो जिंकण्यासाठी तयार आहेत आणि ते प्रत्येक बेकायदेशीर मतानंतर जात आहेत. हा निर्णय ट्रम्प यांच्या अध्यक्षीय प्रचाराला मोठा चालना देणारा आहे. याचा अर्थ आता तो सर्व 50 राज्यांतील मतपत्रिकेवर असेल. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीच्या शर्यतीवर या निर्णयाचा काय परिणाम होतो हे पाहायचे आहे. ट्रम्प सध्या आघाडीवर आहेत, परंतु त्यांना फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसँटीस आणि माजी उपराष्ट्रपती माईक पेन्स यांच्यासह अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. कोलोराडोमध्ये 7 मार्च रोजी प्राथमिक निवडणूक होणार आहे.